स्वागत आहे आपले ओन टीचर चॅनल मध्ये सामान्य विज्ञान इयत्ता सातवी। आज आपण पाहूया पाठ सहावा भौतिक राशींचे मापन या पाठाचा स्वाध्याय। जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळेल। चला तर सुरू करूया मग स्वाध्याय। प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। अ, प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते? वजन ही सदिश राशी आहे। एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन असे म्हणतात। ती पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भरते। आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वजन असते। चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कमी भरते। म्हणून प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे भरते। आ, दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापनासंदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल? मौल्यवान विशेष महत्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे मापन नेहमीच काटेकोरपणे आणि अचूक केले जाते। खरेदी विक्री करताना प्रत्येकाने मापनाच्या अचूकतेबाबत जागरूक असावे लागते। किराणा दुकान, भाजी मंडईमध्ये वस्तू किंवा भाजी विकत घेताना पुढील काळजी घेणे कायद्याने सक्तीचे असते। एक, तराजू हा एका ठिकाणी स्थिर असावा लागतो। दोन, तराजूची दांडी उभ्या अक्षाभोवती सहज फिरू शकणारी असावी लागते। तीन, दांडीवर वजनमाप विभागाचा प्रमाणित छाप असावा लागतो। चार, प्रत्येक वजनाच्या मध्यावर एक छिद्र असावे लागते, त्यात शिसे भरलेले असते। त्या शिशावर वजनमाप विभागाचा ठप्पा असतो। तो ठप्पा नसल्यास ते वजन प्रमाणित नाही हे समजून त्याची दखल घेतली जाते। पाच, वजनाचे माप धातूचेच असावे लागते। लाकडाचे किंवा इतर कशाचेही माप अधिकृत मानले जात नाही। वस्तुमान व वजन यामध्ये काय फरक आहे? वस्तुमान, पदार्थातील द्रव्य संचयाला वस्तुमान म्हणतात। एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन म्हणतात। वस्तुमान ही आदिश राशी आहे, वजन ही सदिश राशी आहे। जगात कोठेही गेले तरी वस्तुमान हे बदलत नाही। वजन पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भरते। प्रश्न दुसरा, सांगा लावू मी कोणाशी जोडी? अ गट आणि ब गट। पहिला आहे वेग, वेग मीटर पर सेकंद। दुसरे आहे क्षेत्रफळ, क्षेत्रफळाचे मापन आपण करतो चौरस मीटर मध्ये। त्यानंतर आकारमान, आकारमान आपण लिटर मध्ये मोजतो। त्यानंतर वस्तुमान, वस्तुमानाचे एकक आहे किलोग्रॅम। त्यानंतर घनता, घनतेचे मापन आपण करतो किलोग्रॅम पर घनमीटर। प्रश्न तिसरा, उदाहरणासहित स्पष्ट करा अदिश राशी। केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय। लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजे मूल्य व एककाचा वापर होतो। उदाहरणार्थ रस्त्याची लांबी 2 किलोमीटर आहे, 101 अंश फॅरनहाईट ताप आहे इत्यादी। आ, सदिश राशी। परिमाण व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय। विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत। उदाहरणार्थ 20 किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस, मुंबईच्या दिशेने आकाशात 500 किलोमीटर प्रतितास वेगाने चाललेले विमान ह्या सदिश राशी आहेत। प्रश्न चौथा,
मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा. एक, योग्य साधनाचा वापर न करणे. दोन, साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे. कोणतेही मापन करताना दोन प्रकारच्या चुका संभवतात. एक म्हणजे साधनाची मर्यादा आणि दुसरी म्हणजे ते हाताळताना निष्काळजीपणा. अटीतटीच्या शर्यतीत एका सेकंदापेक्षा कमी फरक असेल तर साध्या घड्याळाने तो फरक सांगता येत नाही. त्यासाठी योग्य त्या संवेदनक्षमतेचे साधन वापरणे गरजेचे असते. मापन करताना निष्काळजीपणामुळे काही चूक होत असेल तर ती क्षम्य ठरत नाही. उदाहरणार्थ, मीटर पट्टी जर 5.4 मीटर दाखवत असेल आणि एखाद्या व्यक्तीने ते 5.5 मीटर असे मोजले तर ती त्या व्यक्तीची चूक असते. प्रश्न 5वा, कारणे लिहा. ओ, शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही. मानवाला जेव्हा मोजमाप करण्याची म्हणजेच मापनाची गरज भासू लागली तेव्हा त्याने पहिल्यांदा स्वतःच्या शरीराच्या भागांचा वापर करणे सुरू केले. दोन, त्यासाठी त्याने धान्य ओंजळीने मुठीने मोजले. कापड मोजताना हातभर कापड असे म्हणत मोजले. तीन, अंतर मोजताना 100 पावले गेलो असे म्हणत अंतर लक्षात घेतले. चार, काळ मोजताना सूर्याचा उदय आणि अस्त लक्षात घेतला. अशा प्रकारे वस्तुमान, अंतर आणि काळ अशा निरनिराळ्या राशींचे मापन केले जाऊ लागले. अशा प्रकारे केलेल्या मापनात अचूकता आणि एकसारखेपणा येणे अवघड होते. कारण कोणाची मूठ लहान तर कोणाची मूठ मोठी असे, कोणाची पावले टाकल्यातले अंतर हे कमी जास्त असते. म्हणून शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही. आ, ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते. मौल्यवान, विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे आणि अचूक केले जाते. ग्राहकांची वजन मापात फसवणूक होऊ नये म्हणून ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते. प्रश्न 6वा, अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी अचूक मापनाची आवश्यकता असते. अचूक मोजमाप अंदाजाने तुलना करून येत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष मोजमाप करूनच ठरवावे लागेल. मापनासाठी प्रमाणित मापाची आवश्यकता असते. या मापांना एकके म्हणतात. मीटर हे लांबीचे एकक आहे तर सेकंद, मिनिट किंवा तास हे कालाचे एकक आहे. दोन बिंदूतील अंतर मोजण्यासाठी विविध प्रकारची साधने वापरली जातात. अंतर कमी असल्यास मोजपट्टी किंवा कापड दुकानातील मीटर पट्टी वापरतात. अंतर अधिक असल्यास गुंडाळून ठेवता येणारी मीटर फीत वापरतात. अनेक देशात अंतरासाठी मीटर हे माप वापरतात. मैदानाची लांबी, रुंदी, कापड मीटर मध्ये मोजतात. मीटर पेक्षा कमी अंतरासाठी सेंटीमीटर हे लहान माप वापरतात. त्यापेक्षा कमी अंतर असेल तर मिलीमीटर हे माप वापरतात. गावागावातील अंतर किलोमीटर मध्ये मोजतात. किराणा मालाच्या दुकानात जाऊन 1 किलोग्राम साखर मागितली असता तो दुकानदार एका पारड्यात माप आणि दुसऱ्या पारड्यात साखर टाकून दोन्ही पारडी समतोल करतो. म्हणजेच साखर आणि माप यांचे वस्तुमान सारखे होते. वस्तुमानासाठी ग्रॅम, किलोग्रॅम, क्विंटल ही एकके वापरतात. पदार्थाचे तापमान पाहण्यासाठी तापमापीचा उपयोग होतो. काल मापनासाठी घड्याळाचा उपयोग होतो. सेकंद, मिनिट, तास ही काल मापनाची एकके आहेत. पाणी, दूध यासारखे द्रव पदार्थांचे मापन करण्यासाठी लिटर, मिलीलिटर या एककांचा वापर करतात. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओसह.